गुणरत्न सदावर्ते, एसटी आंदोलनाचा चेहरा ते पोलिसांचा ससेमीरा असा त्यांचा प्रवास गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्यात, त्यात मुंबई सातारा अशा त्यांच्या फेऱ्या या सुरू होत्या. आता ते कोल्हापुरात आहेत, त्यामुळे सदावर्तेंना पोलिसांकडून महाराष्ट्र दर्शन घडणार अशी मजेशीर चर्चा रंगती आहे. मुंबई साताऱ्यातून सुटलेले सदावर्ते आता कोल्हापुरात अडकलेत. शरद पवारांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी घातलेला गोंधळ या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केल्यापासून ते कधी पोलीस कोठडीत तर कधी न्यायालयीन कोठडीत असतात. मुंबईत न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर ते साताऱ्यात गेले. साताऱ्यात त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर ते पुन्हा मुंबईत आले. मुंबईत पुन्हा न्यायालयीन कोठडी मिळाली आणि आता त्यानंतर पोलीस सदावर्तेंना कोल्हापुरात घेऊन गेलेत. आज गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी माझ्या विरोधात इतक्या उशिराने तक्रार दाखल का केली, हा मुहूर्त कशातून शोधला असा युक्तिवाद सदावर्ते यांनी केला. मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केल्याबद्दल कोल्हापूर शाहूपुरीत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टात हजर करण्यात आलंय. यावेळी सदावर्ते यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून सदावर्ते यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्तेंचा मुक्काम आता कोल्हापुरात असणार आहे. सुनावणीनंतर तक्रारदार आणि त्यांचे वकील काय म्हणाले ऐका. आज ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिसांनी मुंबईचा ताबा घेतल्यानंतर आज मेलबर्न कोर्टामध्ये इथे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या पुढे त्यांना हजर केलेलं होतं. पोलिसांच्या वतीनं 7 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आलेली होती. त्यांना तपासामध्ये काही गोष्टी यूट्यूबवर त्यांनी जे काही संभाषण केलेलं आहे किंवा ज्या काही मुलाखती दिल्या त्याचं संभाषण केलेलं आहे, त्या संभाषणासंदर्भात काही तपास करण्याचा आहे, आवाजाचे नमुने घेण्याचे आहे, अशा अनेक गोष्टी त्या पोलिसांनी आपल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद केलेल्या होत्या. सरकार वकिलांनी त्यांची बाजू मांडलेली होती. फिर्यादी मूळ फिर्यादी दिलीप पाटील यांच्या वतीनं मी तसेच आमचे अनेक सहकारी कोल्हापूर बार असोसिएशन साधारण 35 ते 40 वकील आम्ही त्यामध्ये फिर्यादीतर्फे हजर झालेलो होतो. आम्ही सुद्धा तिथं बाजू मांडलेली होती आणि ह्या युक्तिवादाच्या दरम्यान ॲडव्होकेट सदावर्ते यांनी स्वतः कबूल केलं की मी काही ज्या मुलाखती दिलेल्या आहेत त्या रेकॉर्डवर आहेत आणि अशी गोष्ट सुद्धा आता मेहरबान कोर्टाने ऑर्डरमध्ये नमूद केलेली आहे की त्यांनी जी स्वतः मुलाखत दिलेली जर मान्य केलेलं असेल तर त्या दृष्टीने सुद्धा हा तपास होणं गरजेचं आहे. त्यामुळे आज पोलिसांनी जी 7 दिवसाची मागणी केलेली होती त्या मागणीला आम्ही सुद्धा मूळ फिर्यादीतर्फे पाठिंबा दिलेला होता की त्यांची फिजिकल कस्टडी का गरजेची आहे. सर्वसामान्य माणसानं एखादं वक्तव्य करणं आणि एखाद्या मोठ्या वकिलानं वक्तव्य करणं ह्याच्यामध्ये फरक आहे आणि हे टोटल आणि हे वक्तव्य जे केलेलं होतं ते पूर्णपणे जातीमध्ये कुठेतरी वाद निर्माण होऊन कुठेतरी त्याचं पर्यावरण वेगळ्या कारणासाठी व्हावं अशा पद्धतीनं असल्यामुळं त्यांना जास्तीत जास्त पोलीस कस्टडीची पोलिसांनी मागणी आणि विनंती केलेली त्याला आम्ही त्या सपोर्टला आम्ही सुद्धा युक्तिवाद केलेला होता आणि तो दोन्ही बाजूचा पोलिसांचा सरकारी वकील कस्तुरी मॅडम जे होता त्यांचा आणि आमचा सर्व वकिलांचा युक्तिवाद मान्य करून कोर्टाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे. पोलिसांनी जे पहिल्यांदा आम्ही तक्रार अर्ज दिल्यानंतर FIR दाखल करायला देखील 3 दिवस घेतले. त्यानंतर बराच वेळा आम्ही आणि बाकीच्या मीडिया लोकांनी आणि बाकीच्यांनी प्रयत्न केले पोलिसांना की कुठं आहेत आणि मुंबईला जे गेलं तर त्यावेळी देखील पोलिसांनी दिशाभूल केली आणि सदावर्तेंना जे घेऊन येण्यासाठी जे जात आहे त्या ठिकाणी AC गाड्या पाठवल्या आणि कोल्हापुरात देखील आल्यानंतर या ठिकाणी मोठमोठ्या लक्झरी गाडीतनं त्याचं ट्रॅव्हल केलं गेलं. पोलिसांची एक जी काही भूमिका आहे ही एखाद्या आरोपीला जे असण्यापेक्षा एखाद्या VIP माणसाला ट्रीटमेंट दिली जाते अशा पद्धतीचं ही ट्रीटमेंट या पोलिसांनी दिलेलं आहे. पोलिसांनी जो कोण असला किती जरी वकील जरी असला तरी आरोपी म्हणून त्यांना ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. एका समाजाच्या विरोधात त्यांनी जे स्टेटमेंट केलंय हा मोठा गुन्हा आहे आणि त्याबद्दल आम्ही दाद मागितलेला आहे. आतापर्यंत सदावर्तेंनी मराठा समाजाच्या विरोधात इतकं हिणकस आणि इतके घाणेरडे स्टेटमेंट केलेले आहेत. सातारामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं कॉलर उडवली आज कोल्हापूरमध्ये 5 दिवसाचं PC मिळाल्यानंतर आम्ही सांगतो की हा त्याला एक चपराक आहे. आता परत तो कॉलर उडवू शकणार नाही आणि घोषणा जो देतोय की त्या घोषणेला आमचं मराठ्याचं हे 3.5 कोटी मराठ्यांचं उत्तर आहे की या पद्धतीनं घोषणा 1 लाख मराठा ही घोषणा भारतभर गाजलेलं आहे, जगभर गाजलेलं आहे आणि ज्या घोषणा आणि जे काही त्याचे माकडचं आहेत या कोर्टाने त्यांना एक चपराक मारलेले आणि इथून पुढे राज्यभर अशा पद्धतीने त्यांना उत्तर मिळेल ही आम्ही आमची भूमिका सांगतो. सदावर्ते यांनी वारंवार मराठा समाज आणि न्यायाधीशांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. या मागे आणखीन कोण आहेत, कोणाच्या साथीने ते अशी वक्तव्य करतात याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं तक्रारदारांच्या वकिलांनी म्हटलं.
त्यामुळे आता सदावर्ते यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता पोलिसांच्या चौकशीत पुढे काय होतं, अनेक तक्रारी झाल्यामुळे सदावर्तेंना पुढे कोणत्या जिल्ह्यात नेलं जातं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सदावर्तेंचा वाढलेला मुक्काम याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.